नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं फौजी महाराष्ट्राच्या आपल्या मराठी चॅनलमध्ये मित्रांनो आजचा जो, जो व्हिडिओ आहे तो आहे की एस एस जी डी म्हणजेच त्याच रिलेटेड आहे जेव्हा आपण फॉर्म भरणार आहोत जेव्हा आपल्याला फॉर्म भरायचा आहे त्यावेळी मित्रांनो आपल्याला सगळ्यात मोठं एक आपल्यापुढे चित्र उभं राहतं ते म्हणजे प्रिफरन्स कोणत्या फोर्सला द्यावा कारण की आपण पहिल्यांदा फॉर्म भरत असतो काही विद्यार्थी दुसऱ्यांदा काही विद्यार्थी तिसऱ्यांदा परंतु आपल्याला प्रिफरन्स देताना त्या फोर्सबद्दल बद्दल त्या डिपार्टमेंटबद्दल खूप कमी नॉलेज असतं किंवा असलं तरी काही नॉलेज अशा गोष्टी आपल्याला माहीत नसतात की त्यामध्ये गेल्यानंतर आपल्याला कुठेतरी समजा तुम्ही एस एस सी जी डीमध्ये सिलेक्शन झाला आणि तुम्ही प्रिफरन्स दिला एखाद्या फोर्सचा आणि त्या फोर्समध्ये गेल्यानंतर तुमच्या मनासारखी नोकरी नसेल तर कुठेतरी जे तुम्ही कष्ट घेतले जे तुम्ही याच्या आधी अठ्ठाच केला होता हा वाया गेला असं वाटतं त्यासाठी सुरुवातीपासूनच सुरुवात करण्यासाठी मित्रांनो ह्या सगळ्या गोष्टींबद्दल थोडीफार नॉलेज असणं खूप गरजेचं आहे त्याच रिलेटेड आजचा हा व्हिडिओ आहे मित्रांनो की तुम्हाला जो प्रिफरन्स द्यायचा आहे कसा द्यायचा आहे तो मी तुम्हाला थोडक्यात सांगलंच आहे परंतु काही फोर्सबद्दल मी थोडक्यात माहितीसुद्धा सांगणार या व्हिडिओमधून तर त्यावेळी तुम्हाला तुमच्या आवडीनुसार प्रिफरन्ससुद्धा देता येईल तर मित्रांनो त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा त्याचसोबत मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनल जर नवीन असाल आला तुम्हाला जर आम्ही नेवी एअरफोर्स तसंच पोलीस भरती एस एस सी जी डी याबद्दलचे व्हिडिओ तुम्हाला पाहायला आवडत असतील किंवा त्या रिलेटेड तुम्हाला पुढे जाऊन भरती व्हायचं असेल तर नक्कीच तुम्ही आपल्या चॅनल सबस्क्राईब करू शकता आणि बाजूला असली बिलायकॉन प्रेस करू शकता म्हणजेच प्रत्येक व्हिडिओ सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल तर मित्रांनो सुरुवातच्याही व्हिडिओला त्यापूर्वी माझी थोडी माहिती सांगतो मी आहे तुषार आणि तुमचा फौजी महाराष्ट्राचा आपला मराठी चॅनेल जवळजवळ सव्वीस हजारापेक्षाही जास्त वेकेन्सी इथं आलेले आहेत यामध्ये मुलांसाठी जर वेकेन्सी पाहिलं तर तेवीस हजार प्लस आहेत आणि मुलींसाठी आय थिंक सत्तावीसशेच्या आसपास काहीतरी आहेत मित्रांनो त्यामध्ये सुद्धा कास्ट भरपूर मागे पुढे होत राहतंय त्याच्यानंतर मित्रांनो आपण जर पाहिलं तर प्रत्येक फोर्समध्ये सुद्धा डिवायडेशन केलंय सगळ्यात जास्त जर वेकेन्सी पाहिल्या तर आपण इथं मुलांसाठी आणि मुलींसाठी सुद्धा सी एस एफमध्ये आहेत तर तो नंतरचा पार्ट आहे परंतु ज्यावेळी तुम्ही फॉर्म भराल मित्रांनो फॉर्म भरताना कोणकोणती काळजी घ्यायची याच्याबद्दलसुद्धा आपल्या चॅनलवरती व्हिडिओ आहे तो जर नसेल पाहिला तर हा व्हिडिओ पाहून झाल्यानंतर तो व्हिडिओ पहा परंतु कोणत्याही आणि कोणत्याही प्रकारे कशाही प्रकारे कोणतीही चूक करू नकावरती होताना कारण एक चूक तुमच्या आयुष्यभराची होऊ शकते त्याच्यामुळे ही जी चूक आहे ती सुरुवातीलाच टाळा तर मित्रांनो प्रिफरन्स देताना जवळजवळ आपल्या पुढे सात फोर्सेस आहेत सात फोर्समध्ये जर तुम्हाला एकदम एक एका राऊंडमध्ये नोकरी करायची किंवा एका बाउंड्री लाईनच्या आतमध्ये नोकरी करायचे तर पहिला प्रिफरन्स द्या ते म्हणजे एस एस एफ त्यामध्ये कंडिशन एक आहे मित्रांनो जी एस 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 एफ आपली जी फोर्स आहे सेक्रेटेरियंट सेक्युरिटी uh, फोर्स यासाठी मित्रांनो तुम्हाला थोडा जास्त अभ्यास करावा लागेल म्हणजे तुमचं जे मेरिट आहे ते मेरिट तुम्हाला जास्तीत जास्त तुम्हाला इथे म्हणजे जवळ जवळ असं आपण म्हणू शकतो एकशे साठ मार्क आपली जी एक्झाम आहे तर तुम्हाला कमीत कमी एकशे तीसपेक्षा जास्त जर मार्क असतील तर तुमचा कुठेतरी एस एस एफला नंबर लागू शकतो तर याचं थोडक्यात मी मित्रांनो तुम्हाला सांगतो की एस एस एफ कार्य काय करते ज्या आपले सचिवालय आहेत आपल्या भारतामध्ये सचिवालय आहेत त्यांची सेक्युरिटी जी आहे मित्रांनो ती आपल्या एस एस एफकडे आहे खूप छान नोकरी आहे मित्रांनो एका बाँड्री लाईनच्या आतमध्ये नोकरी आहे त्यामुळे भरपूर जास्तीत जास्त जी मुलं आहेत कमी धोका असल्यामुळे आपल्याला इथे एस एस एफची चॉईस करतात त्यामुळे मित्रांनो जर तुम्हाला एक कमी धोकावाली नोकरी त्याच्यानंतर एक दररोजचं एक दिनचर्या पाळून जी नोकरी करायची असेल तर तुम्हाला एस एस एफ याची तुम्ही पहिला प्रिफरन्स देऊ शकता त्याच्यानंतर नेक्स्ट येतं ते म्हणजे आपलं सी आय एस एफ सेकंड नंबरला तुम्ही सी एस एफ हा ऑप्शन ठेवू शकता त्याचं कारण सांगतो मित्रांनो जर तुम्हाला बेल्टची नोकरी हो किंवा फोर्समध्ये राहून जर फॅमिली लाईफ एन्जॉय करायची असेल तर मित्रांनो सी आय एस एफ आहे कारण की आपल्या महाराष्ट्रामध्ये जर पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये ज्या बाकीच्या ज्या फोर्सेस आहेत त्यांचं युनिट खूप कमी आहेत म्हणजे प्रत्येकाचं एक अपेक्षा असते एक प्रत्येकाची एक इच्छा असते की जेव्हा आपण भरती होऊ जेव्हा आपल्याला वर्दी मिळेल तेव्हा कुठे ना कुठे कधी ना कधी आपल्या घराजवळ नोकरी करण्याची इच्छा प्रत्येकाला असते मलासुद्धा होती मला सुद्धा आहे तर मित्रांनो अशा वेळी काय होतं की आपल्या घराजवळ जर युनिट नसतील आपल्या घराजवळ जर त्यांची बटालियन नसतील तर आपल्याला कुठेतरी ते जे आपलं एन्जॉयमेंट आहे आपले जे आयुष्य एन्जॉयमेंट करायचं राहून जातं त्यामुळे जर ते एन्जॉयमेंट तुम्हाला घ्यायचं असेल तर तुम्ही सी एस एफ हा सेकंड प्रिफरन्स किंवा फर्स्ट प्रिफरन्ससुद्धा देऊ शकता कारण सगळ्यात जास्त फोर्समध्ये सी एस एफ जी आहे मित्रांनो ती बेस्ट फोर्स या कारणासाठी आहे की तुम्हाला पूर्णपणे फॅमिली लाईफ मिळते त्यामध्ये सेकंड म्हणजे तुम्हाला महाराष्ट्रामध्ये असंख्य युनिट आहेत आपले सी एस एफचे त्याच्यामुळे तुम्ही कुठेही जरी राहत असाल म्हणजे समजा तुम्ही पश्चिम महाराष्ट्रात असू द्यात त्यानंतर विदर्भात असू द्यात मराठवाड्यामध्ये असू द्यात प्रत्येक ठिकाणी आसपास का होईना जवळ जास्तीत जास्त युनिट आहेत त्यामुळे मित्रांनो तुम्हाला जर घराजवळ नोकरी करायची असेल तर तुम्ही सी एस एफ हा ऑप्शन ठेवू शकता त्याच्यानंतर नेक्स्ट येते मित्रांनो हे जेले फर्स्ट दोन प्रिफरन्स पण यासाठी मित्रांनो तुम्हाला शंभरपेक्षा जास्त मार्क पाडणे गरजेचे आहे तेव्हाच तुम्हाला हे दोन प्रिफरन्समध्ये चान्स मिळू शकतो थर्ड येतं ते म्हणजे तुम्ही एस एस बी किंवा आसाम रायफल आता हे मी थर्डला का ठेवलं मित्रांनो कारण समजा तुम्ही एस एस बीमध्ये गेलात एस एस बीमध्ये गेल्यानंतर तिथं कॉम्पिटिशन थोडं कमी असतं जास्तीत जास्त मुलं एस एस बीकडे ओळत नाहीत पण जर तुम्हाला भरतीचे चान्सेस वाढवायचे तुम्हाला वर्दी मिळवायचे परंतु तुम्हाला कोणतीही फोर्स मिळेल तरी चालेल तर एस एस बी तुम्ही थर्डला ठेवू शकता यामध्ये जाण्याचा सगळ्यात मोठा फायदा म्हणजे प्रमोशन जास्तीत जास्त लवकर आहेत तुम्हाला आणि याचे युनिट जरी कमी असतील तरीसुद्धा यांचं काम तेवढंच कमी आहे जे आपले एस एस बी आय सीमा सुरक्षा बल यांचं कामसुद्धा खूप कमी आहे त्यामुळे मित्रांनो तिथेसुद्धा एक चांगला आपण फोर्स म्हणून ति तिकडे बघू शकतो सॅलरीचा जर विचार केला मित्रांनो सॅलरी बऱ्यापैकी प्रत्येक फोर्सला सेम आहे फक्त जो डिस्टर्ब एरिया असतो म्हणजे समजा जरा आपलं छत्तीसगड झालं जम्मू काश्मीर झालं हे जे आहे तिथे तुम्हाला अलाउन्सेस वेगळे असतात त्याच्यामुळे सॅलरी खाली होत राहते ह्या झाला हे झालं मित्रांनो चार फोर्सेस त्याच्यानंतर आसाम रायफल मी ठेवलं मित्रांनो हे तुम्हाला तुमच्यानुसार हे करायचं आहे मित्रांनो की तुम्हाला काय करायचं आहे म्हणजे आसाम रायफल ती थर्ड ठेवायची की एस एस बी तर आसाम रायफल मी का निवडली मित्रांनो थर् फोर्थला त्याचं कारण असं आहे मित्रांनो की आसाम रायफल पूर्णपणे आसाममध्येच कार्यरत आहे मॅक्झिमम म्हणजे नाईंटी पर्सेंट आसाममध्ये कार्यरत आहे टेन पर्सेंट मित्रांनो कधी कधी दिल्ली मुंबई अशा ठिकाणी ती येते आणि त्यांचं जर कार्य पाहिलं मित्रांनो तर आपण म्हणू शकतो की सेकंड मिलिटरी आहे सेकंड आर्मीच आपली आसाम रायफल आहे मित्रांनो असं म्हणून आपण म्हणू शकतो बऱ्यापैकी चांगली नोकरी आहे एका ठिकाणीच नोकरी आहे जास्त कुठे जा जा मुवमेंट नसते थोडक्यात सांगायचं म्हटलं तर जास्त मुवमेंट नसते मॅक्झिमम तुमची पोस्टिंग आसाममध्येच राहते त्याच्यामुळे मित्रांनो कुठेतरी तुम्हाला एक एका जागी स्थायी होण्याचं जर तुम्हाला नोकरी हवी असेल एका जागी स्थायी तर तुम्ही आसाम रायफल याची है है, है जे आहे ती निवड करू शकता हे झाल्या ह्या फोर्स झाल्यानंतर मित्रांनो नेक्स्ट तुम्हाला जो ऑप्शन येतो तो म्हणजे सी आर पी एफ आय टी बी पी बी एस एफ आता ह्या तीन अशा फोर्सेस आहे मित्रांनो की याच्यामध्ये तुम्हाला जोखीमसुद्धा आहेत मुवमेंटसुद्धा आहेत त्याच्यानंतर तुमचं जे पोस्टिंग आहे ते बटालियननुसार बदलत राहतं त्याच्यानंतर तुम्ही एक ठिकाणी स्थायी होऊ शकत नाही त्याच्यानंतर पाचवं हे निगेटिव्ह पॉईंट सांगतो जास्त मनावर घेऊ नका शेवटी वर्दीची नोकरी आहे ह्या सगळ्या गोष्टी ह्या सगळे संकट आपल्यावर येणारच आहेत त्याच्यानंतर तुमची फॅमिली लाईफ यामध्ये कुठेतरी थोडी कमी आहे कारण की फॅमिलीत तुम्ही जास्तीत जास्त असे युनिट आहेत ह्या तीन फोर्सेसमध्ये की फॅमिली ठेवताना थोडं कुठेतरी मागे पुढे पाहायला लागतं पण त्यातल्या त्यात मित्रांनो जर आपण विचार केला तर आय टी बी पी सी आर पी एफ आणि बी एस एफपेक्षा आय टी बी पी ठीक आहे आपण म्हणू शकतो कारण की आय टी बी पीमध्ये तुम्ही फॅमिली वगैरे जसे आपल्या महाराष्ट्राच्या आसपासचं युनिट पाहिले मित्रांनो तर बेळगाव एक युनिट आहे आपल्या महाराष्ट्राच्या जवळ तसं पाहायला गेलं तर महाराष्ट्रामध्ये एक युनिट नाही आहे आय टी बी पीचं परंतु महाराष्ट्राजवळ बेळगाव आहे तिथे तुम्ही जर इन फ्युचर एक दो पाच वर्षांनी सहा वर्षांनी तुम्ही तिथे जर आलात पोस्टिंग तर तुम्हाला तिथे फॅमिली लाईफ जगता येते बाकी सॅलरीज सॅलरी वाईज पाहिलं तर आय टी बी पीला अलाउन्सेस आहेत त्याच्यामुळे तुम्हाला तिथे सॅलरी चांगली मिळून जाते नेक्स्ट येतं बी एस एफ किंवा सी आर पी एफ आता मित्रांनो ह्या दोन फोर्सेसमध्ये निवडताना तुम्हाला माझ्या दृष्टिकोनात तुमचा दृष्टिकोन काय माहिती माहीत नाही आहे मला पण माझ्या दृष्टिकोनाने तुम्ही प्रिफरन्स जर सी आर पी एफला द्याल त्याचं एक तुम्हाला बेनिफिट होईल ते म्हणजे सी आर पी एफचे जे आपले युनिट आहेत ते आहेत ते आपल्या पुण्यामध्ये एक तळेगावला आपला बेस आहे तर तिथे तुम्हाला कधी इन फ्युचर तुम्ही सी आर पी एफला प्रिफरन्स दिला सी आर पी एफमध्ये भरती झाला तर तुम्हाला महाराष्ट्रामध्ये नोकरी जर करायची असेल तर तुम्हाला पुण्याला पोस्टिंग मिळू शकते बाकी सी आर पी एफची जी मुवमेंट आहे मित्रांनो मुवमेंट आपण म्हणजे मुवमेंट कसं सांगू तर पोस्टिंग स्लो असले तरी मुवमेंट्स जास्त आहेत म्हणजे इलेक्शन्स ड्युटी असतात त्याच्यानंतर कुठे बंदोबस्त असतात तर जास्तीत जास्त सी आर पी एफचे बंदोबस्त बाकी फोर्सेसपेक्षा जास्त असतात त्यांना ड्युटी जास्त असते त्याच्यामुळे सी आर पी एफ हा ऑप्शन तुम्ही बी एस एफ आणि सी आर पी एफला कंपॅरिझन करून देऊ शकता त्याच्यानंतर नेक्स्ट येते आपली बी एस एफ मित्रांनो तर बी एस एफ हा लास्टला का पॉईंट ठेवला कारण की बी एस एफ टोटली बॉर्डर सिक्युरिटी फोर्स नावच बॉर्डर सिक्युरिटी फोर्स आहे त्याच्यामुळे मॅक्झिमम ड्युटी यांच्या बॉर्डरवरतीच आहेत अलाउन्सेस आहेत सॅलरी चांगली आहे परंतु कुठेतरी जर प्र तुम्हाला जर मनात इच्छा असेल की आपल्याला महाराष्ट्रामध्ये नोकरी करायची महाराष्ट्रात जवळ नोकरी करायचे तर बी एस एफ हा ऑप्शन तुम्ही ठेवू शकत नाही कारण की महाराष्ट्रामध्ये आपल्या बी एस एफचं एकसुद्धा युनिट नाही आहे कधी इलेक्शन्सला आले तरच तुम्ही येऊ शकता तर अशा प्रकारे मित्रांनो ह्या फोर्सेसचे प्रिफरन्स आहेत जर तुम्हाला यापैकी काही फोर्सेस काही फोर्सेसबद्दल अधिक नॉलेज असेल किंवा फायर काही फोर्सेसबद्दल तुम्हाला अजून काही वाटत असेल तर नक्कीच तुम्ही आपल्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट देऊ शकता किंवा डिटेलमध्ये जर ह्या फोर्सेसबद्दल माहिती हवी असेल म्हणजे सॅलरी किती मिळते कॅन्टिंग फॅसिलिटी आहे का बाकी अजून काही काय फॅसिलिटी आहेत याच्याबद्दल सविस्तर व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे कमेंट बॉक्समध्ये तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये गेला तर तो व्हिडिओ तुम्हाला मिळून जाईल तर मित्रांनो आशा करतो की तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल आवडल्याचं प्लीज एक लाईक करा त्याचसोबत जर तुम्ही आपल्या चॅनल जर नवीन असाल तर प्लीज एक सबस्क्राईब करा तर मित्रांनो पुन्हा भेटूया अशी कदा नव्हतं अशी एकदा नवीस असं तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मात्र